नमस्कार मित्रांनो शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एम आय डी सी बारामतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक पॉवर टिलरबद्दल माहिती घेणार आहोत की जो बी सी एस पॉवर टिलर सातशे बेचाळीस हा जो आहे हा पण बारामती तालुक्यातील निराबाग ज्या गावी दिलेला आहे तर त्याबद्दल आपण आज हा डेमो पाहत आहो की ते मशीन कसं चालतं आहे हे बघू शकता तुम्ही हे मोकळ्या रानामध्ये मशीन चालू आहे आणि किती चांगल्या प्रकारे म भर लावतोय दोन्ही साईडला कारण मशीन हे बी सी एस कंपनीचे एकदम चांगल्या क्वालिटीचं हे मशीन आहे आणि हे जर आपल्याला मागवायचं असेल तर आम्ही खालील दिलेल्या डिस्क्रिप्शन नंबरमध्ये तुम्ही हे मागू शकता आणि आपण या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच आणि आता आपण हे पाहू बी सी एस पॉवर इटालियन पॉवर टिलर याचे वैशिष्ट्य म्हणजे हे एकदम लाईट वेट मशीन आहे अवजड नाही ह्याला सेन्सर सिस्टीम आहे त्याच्यामुळे हे चालवताना खूप सेफ्टी मशीन आहे जरी हातातून मशीन सुटलं तरी ते हात आपोआप बंद पडतं ह्या मशीनला अजिबात वायब्रेशन नाही एकदम कमी व्हायब्रेशन असल्यामुळे चालवणाराच ऑपरेटर असतो त्याचे पाठ दुखण्याचा दुखण्याचा त्रास वगैरे हो होत नाही आणि हे एकमेव असे मशीन आहे की जे तुम्ही दोन्ही बाजूनं चालवू शकतात म्हणजे फॉरवर्ड आणि रिव्हर्स तुम्ही दोन्ही प्रकारे चालवू शकता नंतर जरा ह्या मशीनला सेन्सर असल्यामुळे जो चालवणारा असू त्याच्या हातातून मशीन जरी सुटलं तरी त्याला तुम्हाला त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटचा कुठलाही चान्स राहत नाही याच्यामध्ये आपण बघू शकतो की जे आपले बाकी जे पंचवीस प्रकारचे अवजार आपण ह्या मशीनला जोडू शकतो आणि ह्या मशीनला गव्हर्नमेंटकडून पंच्याऐंशी हजार सबसिडी आहे त्यासाठी तुम्हाला तालुका कृषी अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्हाला अर्ज करावा लागतो ह्या मशीनचं एक वैशिष्ट्य आहे की ह्याचा रोटर पूर्ण ॲडजस्टेबल आहे बाकीच्या मशीन जे आपण पाहतो मार्केटमध्ये त्यांचा रोटर हा फिक्स असतो तो रोटर ॲडजस्टेबल करता येत नाही हे मशीन तुम्हाला याच्यामध्ये कोणताही त्रास होत नाही चालवताना दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये एअरकूल इंजिन आहे त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला दररोज पाणी टाकण्याची गरज लागत नाही ह्याच्यामध्ये तुम्ही पंचवीस प्रकारे अवजारे जोडू शकता वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे जोडू शकता रोटर तुमचा असेल एस टी वी पंप वॉटर पंप किंवा बाकीचे जे काय तुमचा रिपर असेल तर तुम्ही त्या तुम्ही जोडू शकता बी सातशे बेचाळीस हे मॉडेल दोन व्हेरियंटमध्ये येतं ते म्हणजे एक म्हणजे एक ड्राय क्लचमध्ये म्हणजेच की जे रेग्युलर मॉडेल असं येतं आणि दुसरं मॉडेल म्हणजे पावरसेफ मॉडेलमध्ये येतं असे वेगवेगळे दोन प्रकार आहेत ज्याच्यामध्ये जर रेग्युलर मॉडेल आपण जे आता पाहतोय ते हे रेग्युलर मॉडेल आहे ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हाचा क्लच हा ड्राय क्लच टाईप असतो आणि जर आपण मध्ये घेतलं तर तो क्लच येतो जो हायड्रोलिक मध्ये येतो त्यामुळं ते त्याच्यामध्ये त्याची क्षमता ही चांगली वाढलेली असते थोडीशी किंमत जास्त जाते सेपची हे मशीन अत्यंत इकॉनॉमिक आहे कारण ह्याच्यामध्ये ताशी तुम्हाला फक्त एक लिटर डिझेल लागतं एक लिटर डिझेलमध्ये तुम्हाला एक ताशी एक लिटर असं साधारणतः ते उचाला तुम्ही तीन चार तुम्ही एकर काम करू शकता आणि साधारणतः हे सात आठ हजाराचं दररोज काम करतं खर्च वतं पाच सहा हजार दररोज आपण घरी आणू शकता हे मशीन खूप इकॉनॉमिक आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी किंवा जर ज्यांना उद्योगधंदा करायचा आहे त्यासाठी हे खूप मशीन एकदम चांगलं आपल्या प्रकारचं क्वालिटीचं मशीन आहे आणि या मशीनला लोंबराटीने कोलरचं इंजिन दिलेलं आहे हे जगातलं एक, एक नंबरचं क्वालिटीचं इंजिन आहे हे खूप अत्यंत आणि हे रिकॉल स्टार्ट आहे म्हणजे आपण दोरीवडून आपण चालू करतो असं हे मशीन आहे ह्याच्यामध्ये घेअर पण दिलेले आहेत चार घेअर दिलेले आहेत आणि रिवर्स गियर तुम्हाला दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही खूप प्रकारचे अवजारे जोडू शकता जसं की तुम्ही ट्रेलर असेल तुम्ही ट्रेलर जोडू शकता एस टी पी पंप वॉटर पंप असेल इतर सर्व तुम्ही त्याच्यामध्ये पंप वगैरे सगळे पंचवीस प्रकारचे अवजारे जोडू शकता दुसरी गोष्ट तुमचा हा रोटर ॲडजस्टेबल असतो आले भरीला तुम्हाला ऊस भरीला पण हे तुम्ही मशीन सहजपणे वापरू शकता आणि हे जर मशीन तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि हे मशीन हवी असेल तर खालील दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा धन्यवाद